शेतकर बांधवांसाठी जाणून घेऊ 24 सप्टेंबर सकाळच्या महत्वाच्या ठळक बातम्या. पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात, एकूण नुकसान तक्रारीच्या 25% होत आहे सर्वे. वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. सदरील आपत्ती कालावधीत नुकसानीनंतर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला याबद्दल माहिती दिली, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 8 लाखावर होती. शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने 25% शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार जवळपास 1,28,000 शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक विमा कंपनीने पंचनामे सुरू करून अंतिम टप्प्यात आले आहे. 2.36 लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. पंचनामे संतगतीने 26,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 2,73,322 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी पीक विमा कंपनीने 2,36,127 शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या आहेत, तर 36,395 शेतकऱ्यांच्या तक्रारी विविध कारणांनी फेटाळल्या आहेत. दरम्यान 16 सप्टेंबरपर्यंत केवळ 76,126 शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवण्याची गरज आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा. कागदपत्रे केली जमा, अनुदान केव्हा मिळणार? गत खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने राज्य शासनाने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्यानुसार प्राप्त यादीतील लाभार्थ्यांनी प्रस्तावही कृषी विभागाकडे दिला आहे, मात्र प्रत्यक्षात अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का? सिंचनासाठी हक्काची शाश्वत योजना, जनजागृतीची गरज. वीज बिल नाही, लोड शेडिंगची कटकडही नाही. सोयाबीन पिकावर फिरवला रोटाव्हेटर. नितापूर ब्रह्मी येथील शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा झाला चुरडा. खरप खरवडी येथे पिकावरही फिरवला ट्रॅक्टर. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन अधिकाऱ्याला दिले प्रशिक्षण. शहाद्यात 2 दिवस मार्गदर्शन. वन विभागाने उचलली पावली. बिबट्यांच्या संचारावर नियंत्रण मिळवता येणार. किती लाडक्या बहिणींना विधानसभेचे तिकीट मिळणार? जळगाव जिल्ह्यात 1972 पासून केवळ 4 महिला आमदार विद्यमान. 11 पैकी 1 महिला आमदार. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरू करावा. नीलम गोरे सांगलीतील मेळाव्यात ऑनलाईन मार्गदर्शन. पावसाने साधले 23 सप्टेंबरचे टायमिंग. रविवारी ढगांच्या गडगडासह बरसल्या सरी. 26 सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम. ऐन सणासुदीत महागाईत दरवाढीने ओतले तेल. गृहिणींचे बजेट बिघडले. खाद्यतेल 25 रुपयापर्यंत महागले. भाजींच्या फोडणीला फटका. अतिवृष्टीचा तडाखा. 3 लाख तक्रारी. पंचनामे 20,000. पंचनाम्याच्या प्रक्रियेला गती कधी? धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाची हातावर घडी, तोंडावर बोट. आर्द्रतेमुळे मक्याचा भाव घसरला. शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. अंमळनेर बाजार समिती 1,500 ते 1,700 रुपयापर्यंत दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. साताऱ्यात 65,000 मिळकतदार सोडतायत. या सवलतीवर पाणी, मालमत्ता करात सवलत. शहरातील लाभार्थ्यांची संख्या केवळ 59. पात्या फुलावरील कपाशीच्या पिकाला मिळाली संजीवनी. पावसाची जोरदार एंट्री. भदाडीला पूर. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सोयाबीन काढताना अचानक पाऊस. शेतकऱ्यांची तारांबळ. हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा. धरणे 100%. शेतकऱ्यांना आता बंधारे भरण्याची आस. विसर्गही घटला. 3 वर्षानंतर जायकवाडी भरल्याने शेतकरी आनंदित. अकोला जिल्ह्यात पालकमंत्री शिवापूरच्या बांधावर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. सोयाबीनला शेंगा लागल्या नाही. शिवापूर शेतशिवारात तिलवास्तव्य.
नंदुरबार जिल्ह्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्याची मागणी वाढली, दरातही वाढ झाली, शहरासह दुर्गम भागातही होते विविध रानभाज्याची मागणी। चाळीसगावला पावसाच्या सरासरीचे शतक, 9 प्रकल्प ओहरलो, मन्याडमधून एक तर गिरणातून सिंचनासाठी मिळणार 3 आवर्तने। पित्र पंधरवाड्यात भाजीपाल्याला मागणी वाढली, दरात 10-20 टक्क्यांनी वाढ, फळांना देखील मागणी। धान पिकावर होतोय रोगाचा प्रादुर्भाव, आता चिंता वाढली, कृषी विभाग उदासीन, उत्पन्नात घट होण्याची शक्यता, शेतकरी हतबल। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनची आवक दरही वाढले, तरी MSP पेक्षा कमी, साठवणुकीतील माल विक्रीला नव्या सोयाबीनचीही पडली भर, 90 दिवस शासन खरेदी करणार। पावसामुळे पिकावर फिरले पाणी, काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्याचे शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20 दिवस लुटले, अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे होईनात, सोयगाव तालुक्यातील स्थिती, महसूल विभागाचा कारभार ढेपाळला। शेतकऱ्यांनो, ई पीक नोंदणी करा, आजचा शेवटचा दिवस, जिल्ह्यात 60.17% झाली नोंदणी। पावसाने ऊसाचे पीक जोमात, सरासरीच्या 192% गाळप, नवीन ऊस लागवड 51%, ऊस उत्पादकांना फायदा होणार। गणेश उत्सव संपूनही निम्म्या कुटुंबापर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही, वस्तू उशिरा पोहोचल्याने परिणाम, 56% कुटुंब अद्यापही प्रतीक्षेत। शेतमालाला भाव नाही, आता करायचं काय, लाडक्या भावांच्या बेता शेतकऱ्यात नाराजी। गेल्या 4-5 महिन्यापासून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे, अनेक बहिणींच्या खात्यात 1-2 हप्ते आले तर काही बहीण या योजनेपासून वंचित आहेत, असे असताना मात्र त्याच लाडक्या बहिणीच्या शेतकरी भावाला मात्र शेतमालाला भाव मिळत नसल्याने हा भाऊ नाराज झाला आहे। ढगपुटी सदृश्य पावसाने अग्रिमला पूर, मनेराजुरी रस्ता बंद, ओढे नाले तुडुंब, 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार तडाखा, 24 तासात 52.6 mm पाऊस, द्रांक्ष भागात संकटात। साहेब, धोका माहीत आहे पण प्रश्न रोजीरोटीचा आहे, व्यथा फवारणी करणाऱ्या शेतमजुरांची। बोंडअळी अन बोंडसड मुळावर पिके पिवळी, वाढ खुंटली, सततच्या पावसाने उत्पादनात घट, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता, सोयाबीनवर येलो मोजॅक पांढऱ्या माशीचा अटॅक। शेतकरी फुलशेतीतून साधणार आर्थिक प्रगती, पळसखेडा मुरतुड येथे अर्ध्या एकरात झेंडूची लागवड। शेतींच्या मशागतीसाठी पॉवर ड्रिलचा वापर, गल्लेबोरगाव परिसरातील स्थिती, वेळ श्रम पैशाची होते मोठी बचत। हैदराबादी सीताफळ खेचतायत लक्ष, मुबलक आवक झाल्यामुळे दर कमीच, सोलापूर जिल्ह्यातील फळंही आली, 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत दर, गावरान आणि गोल्डन दोन प्रकार, किमान दर 2000 रुपये। सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा, कागदपत्रे केली जमा, अनुदान केव्हा मिळणार? पंचनामे केले नाही, विम्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरवले कसे, लोकप्रतिनिधीची विचारणा, बैठका घेऊन कारवाई करणार, अकोला जिल्ह्यातील पालकमंत्र्याची ग्वाही। एकाच ठिकाणी 4 दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद, गणेशपूर भागात आणखी 2 बिबट्या असण्याची शक्यता, 6 पिंजरे लावले। फलटण बाजारात तरकारी रोपांच्या खरेदीसाठी लगबग, लावणीसाठी चांगले वातावरण, कांदा मिरचींच्या रोपाचीही आवक सर्वाधिक। पितृपक्षात भाज्यांनी ओलांडली 100, गृहिणींचे बजेट कोलमडले, पालेभाज्यांच्या दरात वाढ, सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्या गायब। दमट वातावरणामुळे तुडतुडे, करपा रोगाचा वाढला धोका, शेतकऱ्यांनो वेळीच करा उपाययोजना,
कृषी तज्ज्ञांचा सल्ला. पावसाचा धुमाकूळ, भूमधील 6 पूल रात्रभर राहिली पाण्याखाली. काही ठिकाणी पाणी ओरस ओसरले. सावरगाव मार्गे वाहतूक रविवारीही राहिली ठप्प. जायकवाडीच्या पाण्यासाठी मांदळ मोहित शेतकऱ्यांची बैठक. लोकलढा आंदोलनाची दिशा ठरली. आंदोलनाचा शेतकऱ्यांचा निर्धार.